एकदा मॅथ सांगर या आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत विषय बीजगणित इयत्ता दहावी गणित जे आपलं दहावीचं मॅथमॅटिक्स आहे सेमीवाले मराठी मीडियमवाले दोघांसाठी हा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये जी प्रश्नपत्रिका सध्या तुमच्यासमोर मी दाखवते याचं कारण असं की आज संध्याकाळी जो आपण लाईव्ह क्लास घेणार आहे तर त्या लाईव्ह क्लासमध्ये या प्रश्नपत्रिकेमधील महत्त्वाचे प्रश्न की ज्याचं सोल्युशन मी तुम्हाला सांगणार फक्त तुम्हाला आता हा जो पेपर आहे हा काळजीपूर्वक बघायचा आणि त्या लाईव्ह क्लासमध्ये मी काही तुम्हाला क्वेश्चन विचारील या प्रश्नपत्रिकेवर आधारित तर ते तुम्हाला यायला पाहिजे बघा पहिला प्रश्न आहे खालील कोणतेही किती प्रश्न सोडवा तर चार उपप्रश्न सोडवा आणि आपल्याकडे जवळपास सहा उपप्रश्न दिलेले आहे हा जो प्रश्न आहे पहिला तर तो पूर्णपणे आपलं जे नाईन स्टँडर्डचं मॅथमॅटिक्स आहे तर त्यावर डिपेंड आहे तर याला सहज तुम्ही सेमीवाले जे आहे तर ते कन्वर्ट करू शकता मी तुम्हाला सांगतोय ते त्यावर फक्त फोकस करा आता हा जो आहे ना तर हा पहिला क्वेश्चन आहे सेट या चॅप्टरमधला पहिल्या चॅप्टरमधला हा प्रश्न आहे दोन सेट आपल्याकडे दिलेला आहे ए आणि बी म्हणजे दोन संच आहे आणि आपल्याला इंटरसेक्शन काढायचा म्हणजे छेद संच काढायचा ए इंटरसेक्शन बी काढायचा असतो दुसरा जो प्रश्न आहे तर तो द्विपद करणीची अनुबद्ध करणी लिहा म्हणजेच काय तर कॉन्जुगेट पेअर लिहायची आपल्याला रूट फाईव्ह आणि रूट थ्री याचं प्लस साईन आहे तर याची कॉन्ज्युगेट पेअर काय व्हायला पाहिजे तर नक्की एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा यामध्ये ही पॉलिनॉमेल दिलेली आहे तर याची कोटी काढायची तुम्हाला कोटी तर कोटी म्हणजे काय तर आपण सेमीमध्ये आपलं जे, से जे चाप्टर आहे पॉलिनॉमेल्स नावाचं तर त्यामध्ये सगळं स्टडी केलेलं आहे तर हे तुम्ही सहज त्या ठिकाणी तुम्हाला ते अँसर मिळू शकतं की ज्यावेळेस व्हेरिएबल हे एकापेक्षा जास्त असतात तर त्याची जी हायस्ट पॉवर असते तर त्याला आपण काय म्हणत असतो कोटी म्हणत असतो आता जे चार नंबर्स आहे तर त्यामध्ये टू एक्स प्लस वाय इज इक्वल टू नाईन आणि हे आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आणि एक्स टी व्हॅल्यू फाइंड आउट करायची हा वर्गमध्ये काढायचा आपल्याला आणि त्यानंतर परत एक स्टॅटिस्टिक नावाचा जे चॅप्टर आहे तर त्यातला हा क्वेश्चन आहे सहा नंबरचा ब जो आहे आपल्याला दिसतोय ब तर खालीलपैकी कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा तर यामध्ये यम क्यूब प्लस टू यम प्लस ए या बहुपदीची किंमत यमबरोबर दोन असताना जर बारा असेल तर आपल्याला एची किंमत फाइंड आऊट करायची ओके एची आणि यामध्ये जो पुढचा प्रश्न आहे त्यामध्ये एकच फाइंड आऊट करायचा आणि एक वर्ड प्रॉब्लेमसारखा प्रॉब्लेम दिलेला आहे बघा तर हे सगळं आपण आजच्या मधून घेणार आहे बट त्यासाठी आता ही जी सर्व जी प्रश्नपत्रिका आहे तर ही एका मधून घेणं शक्य नाही आहे कारण याला खूप जास्त वेळ लागू शकतो एवढा आपला डाटा सर्वांकडं नाही आहे तर त्यामुळे आपले आप जे लाईव्ह क्लास आहेत तर ते दररोज अटेंड करा आपण दररोज यातील काही महत्त्वाचे महत्त्वाचे जे प्रश्न आहे तर ते लाईव्हमधून मधून घेणार आहोत यानंतर आता प्रश्न दुसरा जो आहे तर तो पूर्णपणे आता दहावीच्या सिलेबसवर आलेला आहे बघा यासाठी तुम्हाला हे जे समीकरण दिलेलं आहे चार एक्स अधिक पाच वाय बरोबर एकोणावीस यामध्ये एक्स बरोबर एक टाकान वायची किंमत काढा असं विचारलेलं आहे तर तुम्ही आता स्क्रीनवर तुमचा प्रश्न दिसत आहे ए बी सी डी या चार पर्यायापैकी कोणता पर्याय तुम्ही निवडून कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता हे नक्की टाका तर सहा पण याची उत्तरं जे आहेत तर ते आजच्या संध्याकाळच्या लाईव्हमधून घेणारच आहोत आणि लाईव्हची जी लिंक आहे तर ती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पेस्ट करतो आहे नक्की एकदा लिंकवर क्लिक करा आणि त्या ठिकाणी जे लाईकचं बटन असतं तर त्या लाईकच्या बटनवर क्लिक करून ठेवा म्हणजे येणार पुढचे जे लाइव आहेत तर त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आता प्रश्न दुसरा खालीलपैकी कोणते वर्ग समीकरण आहे म्हणजे क्वाट्रॅटिक इक्वेशन आपल्याला सांगायचं की आप ला ला सांगा कि हे जे आहे तर हे क्वाट्राटिक इक्वेशन यापैकी कोणतं फर्स्ट नंबरचं सेकंड नंबरचं हे डी का सी नंबरचं क्वाट्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय तर वर्ग समीकरण याला सोडवावं लागतं आणि तुमचं उत्तर आता सध्या कमेंट बॉक्समध्ये सांगा संध्याकाळी तुमचं उत्तर बरोबर होतं का ते एकदा चार्टमध्ये सुद्धा मला सांगा आणि आता हा तिसरा प्रश्न एका अंकणी ते शिर्डीमध्ये डी बरोबर आपल्याला दिलेला आहे पाच आणि टी एटीन मायनस टी थर्टीन आपल्याला फाइंड आउट करायचा तर यामध्ये आपण एक सूत्र यूज करत असतो डी डी म्हणजे काय तर डी म्हणजे आपला फरक असतो डिफरन्स असतो आणि या दोन्हींमधला आपल्याला डिफरन्स फाइंड आउट करायचा की अठरा नंबरचं पद आणि तेरा नंबरचं पद यातला फरक नेमका किती आहे तर ते आपल्याला फाइंड आउट करून दाखवायचं या ठिकाणी तर हे तुम्ही फाइंड आउट करू शकता याचा सुद्धा उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आता एका राज्यातील व्यापारी केंद्रात आता हे जे आहे तर यावर्षी सिलेबसमधून कमी झालेलं आहे पण हे तुम्हाला यायला पाहिजे की जर समजा एका राज्यातील व्यापारात केंद्र शासनाकडून रिकामी जागा वापरला जातो एकच राज्य असेल म्हणजे एका एकाच राज्यातील एका जसं महाराष्ट्र आहे मग केंद्र शासनाकडून कोणता जीएसटी आकारला जातो आय जी एस टी आहे सी जी एस टी आहे एस जी एस टी आहे का यू टी जी एस टी आहे तर हे तुम्हाला सांगायचं आहे नेमकं पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा तर याचं उत्तर नेमकं आपल्याला बघा हा जे आहे ना आता हे मी लाईव्हमधून तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेलं होतं हे एक्झाम्पल आठवते का आठवत असेल तर नक्की एकदा यासावर नुसता रिप्लाय करा कमेंट बॉक्समध्ये मला सांगा हे तुम्हाला आठवते का आणि याचं उत्तर तुम्ही काय सांगू शकाल तर हे मला नक्की सांगा तर अशा पद्धतीने ही एक प्रश्नपत्रिका आहे की ज्याचे उत्तर आपण आजच्या लाईव्हमधून घेणार आहोत नक्की एकदा लाईकवर क्लिक करा म्हणजे येणारे पुढचे सगळे व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचतील आज आपण थांबूया ओके